श्री दासबोध सार दशक सहावा समास दहावा अनिर्वचनीय समाधान। श्रीराम शिष्य म्हणाला, समाधान कसे असते कसे होते ते बोलून सांगता येत नाही असे म्हणतात, ते आपण सांगावे। गुळाची गोडी सांगता येत नाही, अनुभव कसा येतो ते सांगता येत नाही, ते मला चांगले कळेल असे करावे। तेव्हा स्वामी म्हणतात, त्याचे उत्तर मी सांगतो ते असे की शब्दांनी काही सांगता येत नाही, पण शब्दाशिवायही कळत नाही, तेव्हा अनिर्वाच्य ब्रह्माचा अनुभव संतच देतात। तो कसा? गुळाची गोडी दुसऱ्याला गुळाचा खडा खायला देऊन अनुभव देऊनच सांगता येते, तसा ते ब्रह्माचा अनुभव देतात। दृढबुद्धी करून आधी आपण कोण याचा शोध घ्यावा, अकस्मात समाधी लागेल। आपल्या अंतरंगात मीपणाने जे जे माझे म्हटले ते मायेतीलच आहे असे दिसून येते, व पदार्थ पाहणारा द्रष्टा म्हणूनही कोणी उरत नाही असे अनुभवास येते। तेव्हाच मीपणाचा गर्व उतरतो व सर्व भेद विलयास जाऊन अवस्थांपलीकडचा अनुभव येतो। शब्द अत्यंत खोल विचार सांगणारा असला तरी तो व्यर्थ असून त्याचा आशय ग्राह्य असतो। शब्द सांगतो ते यथार्थ असले तर शब्द म्हणजे ती वस्तू नसते। शब्द पाहिला तर वस्तू दिसत नाही, वस्तूशी जाणीव भिडली की शब्द गळून पडतो। धान्याचा कण बाहेरच्या कोंड्याने धरून ठेवलेला असतो, पण ते भूस टाकून धान्याचा कण तेवढा घ्यावा, तसा शब्द टाकून अर्थ घ्यावा, शब्दाचा अंत होतो। अर्थ शब्दापूर्वीचा आहे व तो असतोच। वाच्यांश व लक्षांश असे हे दोन भाग आहेत। शब्द वाचेचा अंश, अर्थ हा जो सांगितला जातो तो, ज्याकडे लक्ष द्यायचे तो म्हणून लक्ष। मला अनुभव आला ही जाणीव म्हणजे अनुभव नव्हे, तसेच मी अनुभवाची जाणीव सोडली असे सूक्ष्म भान असणे हेही मिथ्याच। अनुभूती ही केवळ अलक्ष आहे। तेथे पाहणारा वेगळा नसतो, सांगणारा नसतो, म्हणून वाच्यांश व लक्षांश ही जोडी पण गळून पडते। अनुभव म्हटला की त्यात द्वैत आलेच। तेथे तर अनुभव घेणारा, अनुभव्य विषय व अनुभूतीची क्रिया ही तिन्ही आली, पण स्वानुभवाचा ठावच लागत नाही, कारण तेथे अद्वैतच असते। म्हणून अद्वैताचा अनुभव असे म्हणायची सोय नाही, म्हणून तो अनिर्वचनीयच। याला दृष्टांत देतो म्हणजे कळेल। अरे, दिवस व रात्र याचे वेगळेपण सूर्यामुळे असते, पण सूर्यच नसेल तर ते शब्दही विरतील। बोलणे मौन राहणे हे दोन्ही ओंकारानंतरचे आहेत। ओंकारच नसेल तर मौन अमौन विलय पावते, असेच स्वानुभवाचे आहे। अनुभव घेणाराच वेगळा नसतो, तर अनुभवाचा विषय व त्यासंबंधीचे बोलणे लटकेच ठरते। मुळात जी अभिन्नता आहे तिला भिन्न व अभिन्न हाही अनुभव नसतो, तेव्हा तेथे कोणतेच शब्द वापरून वर्णन होत नाही। सद्गुरू हे अत्यंत दुर्गम रहस्य अनुभवास आणून देतात। एरवी जे जे आहे ते नासते नाही, ते नसणेपणाने निमाले आहे, व नाही हे दोन्ही जाऊन केवलता उरली, ती म्हणजे शून्य। असे
कोणत्या तरी अस्तित्वाच्या अपेक्षेने म्हणायलाही वाव नसणारे शून्यातील शब्दज्ञान व सहज समाधान उरते. अद्वैत निरूपणात ज्ञानचर्चा अशक्य असते. शिष्य म्हणाला, स्वामी हे सर्व पुन्हा सांगा म्हणजे मला नीट उमजेल. स्वामी म्हणाले, जेवढे म्हणून ज्ञान म्हणावे तेवढे स्वप्नातल्याप्रमाणे लटकेच. जागा झाल्यावर स्वप्न मिळते, तसे सारे द्वैतात्मक ज्ञान अद्वैतरूपी जागृतीत विलय पावते. हा संसार म्हणजे स्वप्नातील स्वप्न आहे. मीपणाचे वेगळेपणाचे पहिले स्वप्न व त्यातून उत्पन्न झालेले नानात्व व त्यांची ममता हे दुसरे स्वप्न. दुसऱ्या स्वप्नातून तू जागा झालास तरी मीपणाच्या अहमस्फुरणाच्या मूळ द्वैतात तू आहेसच. व मला स्वानुभव आला असे म्हणत असलास तरी तू खरा जागाच झाला नाहीस. स्वप्नात असताना मी हे स्वप्न पाहतोय अशी जाणीव नसते. तेथे तर आपण स्वतःला जागृत समजतो. तशीच स्थिती अनुभव येतो किंवा आला असे म्हणणाऱ्याची असते. खरी जागृती तर अद्वैतच होय. तेथे विवेचनाचा आधार विवेकाची धारणा हीच मोडते. म्हणूनच सावधान हे निशब्द असते. तेथे काही बोलून सांगण्याची सोय नसते. इथे